आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. असूरमध्ये मलेरिया आणि डेंग्यू बाबत जनजागृती, रोटरी क्लब जयसिंगपूरच्या वतीनं आयोजन. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यू बाबत जनजागृती होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने हसूर येथे जनजागृती अभियान राबवण्यात आले. मलेरिया आणि डेंग्यू बाबत काळजी आणि औषध उपचाराबाबत शासन स्तरावर शक्य तितके प्रयत्न सुरू आहेत, मात्र असले तरी प्रशासनाने आपली कार्यक्षमता अधिक प्रभावी करणं गरजेचं आहे. डेंग्यू मलेरिया रोखण्यासाठी जनजागृतीही आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांपासून हसूरसह परिसरात डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याचा विचार करून मलेरियाची साथ रोखण्यासाठी आणि डेंग्यू मलेरियाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरच्या वतीने जनजागृती अभियान राबवण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ सविता पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजपासून डास निर्मूलन जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उज्ज्वला पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विवेक जोशी, संदीप पाटील यांच्यासह हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी हसूरहून संदीप इंगळे.